Hey guys, welcome back to my vlog again. So, तर आज आहे 14 जानेवारी आणि आजचा हा दिवस ओळखला जातो मकर संक्रांतीसाठी. तर आजच्या या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला सूर्य एका राशीतून हा दुसऱ्या राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो. म्हणूनच आपण हा दिवस मकर संक्रांती या नावाने सेलिब्रेट करतो. सो लेट्स सी व्हॉट इज स्पेशल ऑन द ओकेजन ऑफ मकर संक्रांती. बर हे सांग की मकर संक्रांत नेमकं सेलिब्रेट का करते का मी सांगतो ऐक काय. आजच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला ना सूर्य असत ना, तर सूर्य एका राशीतून मकर राशीत प्रवेश करत. काय सांग मकर संक्रांत विश कर सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत. बघू अजून काय यंत्र होतं मशीन होती की त्यात करायचं ना. मग आता कशात केलंय ही पण यंत्र निघालंय आता. कुठलं ही ही म्हणजे नेमकं कुठलं? ओके ते पुरण हेच आहे का? तू आणि दादा कधी पिक्चरला गेलतो का? आठवत का कुठलं पिक्चर होत काय? हिंदी पिक्चर होता आईचा. हा कुठे जात नव्हतो आम्ही काय लेटलच की कुठे जायचा नाही लेटल जात नव्हतो होतील एवढ्या पुरण मध्ये खाय 50-60 नाही रे बाबा. ते 1 किलो दाळ घातल्यावर होत 1 किलो दाळ तेल नाही लावलं तर चिटकत काका. काकी केली होती पोळ्या काय? पुरण पोळी होती का शेंगाची पोळी होती समजलं करत ते असलं ना का ग काय तर दगडाच असत त्याच्यावर नाही बनवत का आपण? हा तिथं तिकडं बनवत होती का आपण? काक तरी लागल्यावर अजून काक मम्मी
कुठली भाजी म्हणतो वांग्याची जायचं की उद्या परवा सगळ्या झाल्या की रवा चपात्या झाल्या सपोळ्या झाल्या That's it for the today's vlog. But before ending this vlog, I would like to wish you a very happy and safe Makar Sankranti. And don't forget to like, share and subscribe my channel.